आपला येता सातवी बाल माती धडा दुसरा आहे स्वप्न विकणारा माणूस. हा आता मी धड्याच्या सुरुवातीला आपल्या वाचन करत आहे. प्रत्येकाने जो शब्द मी वाचत आहे त्याचा उच्चार कारण स्पष्ट ऐकायचा आणि त्या शब्दाखाली बोट ठेवत चालायचा आहे. मी मध्येच तुम्हालाही वाचायला उभं करणार आहे बरोबर. आणि प्रश्न परीक्षकालाही लक्ष द्यायचा म्हणजे प्रत्येक शब्दाचे उच्चार तुम्हाला लक्ष देतील बरोबर. स्वप्न विकणारा माणूस धड्याचे लेखक आहे अशोक पोतवाल. जन्म 1961 मौनाची पडझड कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह प्रार्थनेची घंटा सावलीचे घड्याळ हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे. घेऊया गिरकी हा बाल कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. आता या पाठामध्ये त्यांनी काय सांगितले ते बघा. पाठ म्हणजे धडा श्रावणी नाशिले. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धड करत असतो. आपण पण स्वप्न बघतो की नाही. आपण कधी स्वप्न बघतो कधी झोपतो आपण झोपेत स्वप्न बघतो आणि असं म्हटलं जातं की पहाटे पाहिलेलं स्वप्न हे बऱ्याच वेळा खरं ठरतं खरं ठरतं असं म्हटलं जातं. आणि प्रयत्न जर केले तर आपले चांगले स्वप्न सुद्धा खरे ठरू शकतात. ते आपण दिवसा जरी विचार केला सगळ्या स्वप्नांचा तरी सुद्धा बघा. आता इथं काय दिलं प्रत्येक मनुष्य आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. शब्दाच्या खाली बोट ठेवायचंय. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाळावी हा असा संदेश या पाठातून दिला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतला आहे. आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे नुसतीच बघता आली पाहिजे असं नाही तर ती पूर्ण कशी होती याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात तुम्ही कुणी कुणी तर स्वप्नांना बदलच तुच्छ समजतात. तुच्छ म्हणजे कमी दर्जाचे समजतात. लक्ष द्या बलती सरती स्वप्न पाहू नकोस असा सल्ला सुद्धा देतात. माझं तर म्हणणं असं आहे की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेकडे करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात नाही तरी करांना आदर्श बनवतात. पण आता संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अदांतरीच तरंगत राहतात. ना घडीकडे ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता. पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झाला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्या झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. आमच्या लहानपणी कोणाला गावाकडून एक स्वप्न दिसणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. कोण यायचं घोड्यावर बसून एक माणूस यायचा. तो काय विकायचा स्वप्न विकायचा. सैतापास पटकन बसले त्याच्या घोड्याचा टप टपरक टपरक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत यायचो. धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बनणं हे असायचं. पण एक बस पटकन बघणं हे असायचं. पण घोड्यासोबत निशिका मिशीत असणाऱ्या त्या माणसालाही बघणं वाटतं. कलर रेशमी धोतर त्यावर तसाच जरीचा शांत बस लक्ष देत होत. पुढे ऐक गोष्ट सांगतील. डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यांवर चष्मा पायात चांगले बूट गवळा रंगाचा झुटकेदार मिशा असलेला माणूस होताही तसा धिपाळ. बघा तो माणूस लाल पांढरा फेटा त्याच्या डोक्याला असायचा. सैलसर अंगात जरीचा कुर्ता असायचा. नंतर रेशमी धोतर नेसलेला असायचा. त्याने झुटकेदार होता आणि त्याच्या मिशा होत्या. पायामध्ये चांगलाचा बूट होता आणि गव्हाळ रंगाचा होता. गहू असतात ना आपले. गहू खातो ना आपण. आपण डायरेक्ट गहू नाही खात. गहू आपण दळण हा गहू येतो दळून आणतो त्याची त्याचा आपण पोळा करून खातो बरोबर. गव्हासारखा थोडासा गोरा असा रंग त्या माणसाचा होता. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमत वाटायची. शिवाय अल्पन त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलावर कुतूहलानं बघायची. आता त्याच्याकडे एक गाठोड होतं. त्या गाठोड्यात काय काय होतं आपण ते पाहू. हा माणूस आमच्या गावच्या मित्राच्या पाळत थांबायचा. पाळायला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांगली पिशवीतलं पाणी घटा घटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर पसरायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गरारा पडेल. त्यानं आज घोड्यावरून खूप प्रवास केला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते. कित्येक डोंगर बऱ्याच उडवला होता.
भिन्न स्वभावाची भिन्न संस्कृतीची माणसं त्यांना पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. इथे छान छान चित्र पण दाखवलेलं आहे आणि हा स्वप्न विकणारा माणूस सुद्धा दाखवलेला आहे. चित्र पण एकदा पाहून छान छान चित्र त्यांनी दाखवलेले. पुढं त्यांनी दिलं आहे की कितीक प्रदेश त्याने पाहिले होते, कितीक डोंगर दऱ्या तुडवले होते, भिन्न स्वभावाची माणसं त्यांनी पाहिली होती आणि तो जे काही किस्से असेल तो रंगवून फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भरतच दिन फेस बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. जय मती कुंठित व्हायची म्हणजे लोक भान विसरून जायचे. लोक त्याच्याकडं बघत बसायचे, त्याचं बोलणं ऐकत बसायचे. इतकं छान किस्से सांगायचा, छान छान किस्से सांगायचा, गोष्टी सांगायचा. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात लोक पडायचे. संभ्रमात म्हणजे गोंधळ. लोकांना वाटायचं अरे बापरे हा जो माणूस सांगतोय हे सगळं खरं पण असू शकतं, खरं आहे का खोटं, त्यांना असं प्रश्न पडत. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलांतून लोकांना निरनिळ्या प्रांताची लिपीची माहिती व्हायची. त्यांना प्रसन्न केलेल्या प्रांतात ते मनानंच पटकून येईल. रणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडाचं कापडात बांधलेलं गाठोडं हळूहळू सोडायचा. त्या गाठोड्यात काय काय असायचं बघा. काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, आई, खोबरं एवढं सगळं त्या गाठोड्यामध्ये असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासा घीस करून छटात पावशेर विकत घ्यायचे. या वस्तू तो विकायला आणायचा. कधी कधी या गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मूठ मूठ तो फुकट वाटून सुद्धा द्यायचा. म्हणजे तो मनाने पण चांगला होता की आपल्याकडे असलेला खाऊ तो कधी कधी छोटे लेकरे जर वाजत बसले असले त्यांना तो देऊन पण टाकायचा. आम्ही त्याच्यावर भरतेच खुश व्हायचो. आता आपल्याला फुकट छानपैकी जर खाऊ जर मिळाला काजू बघून खायला मिळाले आम्हाला पण खुश होऊ बरं की. मग तसे लेकरं पण आजूबाजूचे पण आनंदी व्हायचे. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत हा बडबड्या आला की आपला तरतरी पेरून जातो. त्याच्या बोललेलं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळात होतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. पुढे मग लोक त्याला सपन विक्या असं म्हणू लागले. काय म्हणू लागले त्याला सपन विक्या. काय म्हणू लागले कारण तो स्वप्न विकायचा म्हणून त्याला सपन विक्या म्हणू लागले. त्याला हा त्यालाही त्याचं काहीच वाटे ना. तोही मग गवतीने सपन घ्या सपन, सपन घ्या सपन असं म्हणत गावात शिरायचा आणि लोकांना रिजवून सुकामेवा सुद्धा विकायचा. हे जे वस्तू आहेत ना काजू बदाम खारी खोबरं किसमिस वगैरे याला सुकामेवा म्हणतात. ड्रायफ्रुट्स इंग्रजीमध्ये ड्रायफ्रुट्स, मराठीत सुकामेवा. काय झालं कळलंच नाही. अचानकच सपन विकाय गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याच्या आतुरतेला वाट पाहायचो पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायची. महिने वर्ष खूप दिवस झाले तो आलाच नाही, वर्ष पण होऊन गेलो. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक झाडाच्या मोठी जो गोल ओटा बांधला असतो ना त्याला पार म्हणतात. तिथं बसलेला होते बसलेले लोक त्या माणसं तरुणाकडे हट्टका मका पाहून लागले. तो तरुण सपन विकासारखाच दिसत होता. तो चेहरा तीच अंगकाठी जणू सपन विकास गावात आला होता. बघा हे लक्ष द्या साई, आम्ही सगळी मुलं पायाजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यांमध्ये वृद्ध वृद्ध म्हणजे म्हातारे सगळ्यात वयस्कर जे होते ते जे तात्या होते त्या तात्यांनी या तरुणाला विचारले कोण रे बाबा तू कुठून आलास. तो म्हणाला मी तुमच्या सपन विकासचा मुलगा. कोण होता तो सपन विकासचा मुलगा. तो जो तरुण होता तो सपन विकासचा मुलगा होता. मुलगे तिच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाही. पण खरं सांगू का गावात जाणं तिथल्या लोकांना ऐकत जमवणं त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा घेणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. त्यांच्या वडिलांचं स्वप्न काय होतं ताई? वडिलांचं स्वप्न काय होत? स्वप्न काय होत? आपल्या जवळचा आनंद झाला. मग लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. म्हणजे तो मुलगा वैद्यकीय शिक्षण शिकला म्हणजे काय झाला असा तो काय काय म्हणतो पुढे वैद्यकीय शिक्षण शिकला औषध गोळ्या वगैरे घेईल आपल्याला तपासेल. शाबास. कोण म्हणतो पूर्ण झालं कदाचित एमबीबीएस झालं असेल, एम डी झाला असेल, बरोबर आहे, बीएचएमएस
बीएमएसही असू शकतं, तर तो मुलगा आता डॉक्टर होईल. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढक, हसणं आम्हाला सपनविकाची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गैरवरून गेले. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं. एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमजलं होतं. धन्यवाद.